महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झालाय. पडोसन या सुपरहिट सिनेमातील मेरे सामने वाली खिडकी में या गाण्याचा व्हिडिओ आहे. या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून किशोर कुमार आणि सुनील दत्त यांच्या चेहऱ्यांच्या जागी धोनी आणि कोहलीचे चेहरे सुपर इम्पोज करण्यात आलेले आहेत. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. इस रोज से देखा है उसको हम शमा जलाना भूल गए. दिल थाम के ऐसे बैठे हैं कहीं आना जाना भूल गए. अब आठ पहर इन आँखों में वो चंचल मुखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चाँद का टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में. मुंबई शिवसेनेचा गुजराती समाजासाठी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. अंधेरी ओशिवरा इथल्या गुजरात भवनातल्या नवनीत हॉलमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित राहतील. यावेळी 11 गुजराती उद्योगपती शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली बँकांची 4,736 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी SBI ने गुन्हा दाखल केलेला आहे. हैदराबाद स्थित कोस्टल प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी आणि तिच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. कंपनीने 2013 ते 2018 या कालावधीत खोटी लेखापुस्तिका आणि आर्थिक विवरणपत्र तयार केली असल्याचा आरोप आहे. राज्यातील संरक्षण कोट्यांतर्गत शिल्लक जागांची माहिती द्या असे आदेश राज्य सरकारला हायकोर्टाने दिले आहेत. 5% संरक्षण कोटा असूनही इंजिनिअरिंगला प्रवेश न मिळाल्यानं एका विद्यार्थिनीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. डिफेन्स कोट्यातून कम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश न मिळाल्यानं तिने कोर्टात धाव घेतली आहे. पुण्यातील ARDE आणि भारत फोर्स इथे लष्कर प्रमुखांनी भेट दिली. पुण्यातल्या भारत फोर्स आणि ARDE यांचं संशोधन आणि विकास क्षेत्रातील प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांनी भेट दिली. यावेळी लष्कर प्रमुखांना संरक्षण विषयक सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देखील देण्यात आली. ट्रान्सफॉर्मरमध्ये हात घालून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानानं वाचलेले आहेत. जळगाव शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर ही घटना घडली आहे. कैलास नारायण भांगे असं तरुणाचं नाव आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती अपघात घडलेला आहे. वैभव ट्रॅव्हल्सच्या बसनं मागील पुढील वाहनाला धडक दिली आणि या अपघातात 2 जण जखमी झालेले आहेत आणि इतर किरकोळ जखमी झालेत. पवना हॉस्पिटलमध्ये ह्या दोघांना सध्या हलवण्यात आलेलं आहे. दर बसमध्ये 49 प्रवासी होते. भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थ आणि वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढल्या. सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यातल्या मसुरे भोगलेवाडी इथली ही घटना आहे. कुत्र्याच्या मागावर असलेला हा बिबट्या वस्तीत आला आणि तिथे सुमारे 20 फूट खोल विहिरीत पडला. विहिरीतल्या पंपाच्या पाईपला पकडून बिबट्या कसाबसा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला अखेर बाहेर काढण्यात आलं.